नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मी जाधव। आज मी तुम्हाला हदगा, भुलाबाई किंवा भुंडला या उत्सवाची माहिती तुम्हाला देणार आहे। आजच्या या आधुनिक युगात धावपळीची जीवनशैलीमध्ये आपल्या परंपरा, सण, उत्सव यांची ओळख पुढील पिढीला व्हावी हा माझा उद्देश आहे। अश्विन महिन्यातील नवरात्र व भुंडला किंवा हदगा यामध्ये यांचे अतूट नाते आहे। पूर्वी चूल मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र होते, तिला घराच्या बाहेर जाण्याची परवानगी नव्हती। तेव्हा या श्रीमनाचा होणारा कोंडमारा भोंडल्याच्या गाण्याच्या स्वरातून ती व्यक्त करत असे। पावसाने भूमीला तृप्त करून धरणी भरघोस पिकांनी भरलेली असते। धरणीचे नवनिर्मितीची ताकद पूर्वी ते पूर्णत्वाला पोचलेली असते, कारण स्त्रीसुद्धा भूमीप्रमाणे सहजग आहे। महाराष्ट्रामध्ये हा उत्सव भोंडला, हदगा या नावाने साजरा केला जातो। तर खानदेश आणि अकोला या ठिकाणी भुलाबाई किंवा गुलाबबाई या नावाने हा साजरा केला जातो। उत्सवाला वेगवेगळी नावं असलं तरी घटस्थापना म्हणूनच अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमीपर्यंत चालत जाणारा आदिशक्तीचा उत्सव, मातीचा घट, त्याच्या खाली मातीचा थर, त्यामध्ये पेरलेले बी आणि वर श्रीफळरूपी देवतेचे प्रतिमा। भारत हा शेतीप्रधान देश आहे। धरणी ही माता, पाणी हा पिता मानणारा, शक्ती व तिच्या प्रतीकांची पूजा करणारी आपली संस्कृती आहे। धरणीला फळाफुलांचा भार देणाऱ्या पावसाला कोण बरे विसरेल? पावसाळ्यातील हस्त शेवटचे नक्षत्र त्याची पूजा करून त्याला मान देण्यासाठी हत्तीच्या प्रतिमेची पूजा करण्याची प्रथा रूढ झाली। वाजत गाजत बरसणारा हस्ताचा पाऊस मानवी जीवनाला नवे चैतन्य निर्माण करून देतो। भोंडला हे वृत्त गजगौरीचे पाटावर हत्तीचे चित्र ठेवून पाटाभोवती रांगोळी काढतात। हत्तीच्या चित्राला फुले, हळद, कुंकू, तांदूळ वाहिले जातात। लहान मुली व माहेरवासिनी एकत्र येऊन फेर धरून गाणी गातात, मनसोक्त खेळतात, आपल्या मनातील सुखदुःखाच्या भावना गाण्यातून व्यक्त करतात। आत्मसन्मान, स्नेहभाव जागृती करणारी जुन्या पिढीतील प्राचीन प्रथा सासर व माहेर हकीकत सांगून जाते। हस्त नक्षत्राच्या प्रारंभापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत मुले अव माहेरवासिनी आपल्या गीतातून माहेरचे कौतुक, सासरची नाराजी चे स्वर व्यक्त करतात। अपूर्वाई एवढी असते की एक सखी म्हणते, खांद्यावरील माझी मान टेकली, ओढणी माझी कशी घसरली, एवढ्या गाण्यात तल्लीन झालेले असतात। गाण्याचा कार्यक्रम संपला की खिरापत वाटायची असते। खिरापतीची मज्जाच और वेगळी असते। ज्या मुलीच्या घरी भोंडल्याची गाणी म्हटली जातात ती मुलगी खिरापत घेऊन बाहेर येते। मुलगी डब्बा वाजवते आणि खिरापत ओळखायला सांगते। मुली वेगवेगळी नावं सांगतात। खिरापत जी मुलगी ओळखेल दुसऱ्या दिवशी त्या मुलीच्या घरी भोंडल्याची गाणी म्हटली जातात। महाभारतामध्ये धृतराष्ट्र पत्नी गांधारीने मातीचा हत्ती करून हे गजगौरीचे वाहन वाटले। गांधारीने कुंतीला सुद्धा गजगौरीचे वाहन दिले, परंतु कौरवाने कुंती मातेला हिनवून हे सुख तुमच्या नशिबी नाही असे म्हटले। तेव्हा कुंती मातेला खूप दुःख झाले, म्हणून भीमाने मातीचा हत्ती बनवण्यास घेतला। तेव्हा अर्जुन म्हणाला, मातीचा हत्ती नको बनवूस, आपण इंद्राचा ऐरावत आणू आणि कुंती मातेला अंबारीत बसून हे गजगौरीचे वाहन वाटू। हा सण पावसाळी ऋतूत येत असल्यामुळे धरणी निसर्ग सौंदर्याने नटलेली असते। सगळे वृक्ष, वेली, फळाफुलांनी भरलेले असतात। शेतामध्ये धान्याच्या रूपाने लक्ष्मी उभे असते। आता आपण बघूया छोटासा भोंडल्याचा व्हिडिओ। Thank you.
तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. एका लाईकमुळे नवीन नवीन व्हिडिओ करण्यास मला खूप आनंद होतो.